नमस्कार, मी प्रियांका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण ओल्या वाटाण्याचे पराठे बनवणार आहोत, जे अगदी झटपट होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. थंडीचे दिवस असल्यामुळे मार्केटला अगदी छान असा हिरवा वाटाणा आलेला आहे व अगदी स्वस्त असा हा वाटाणा आहे. तर या वाटाण्याचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत. पराठ्यांसाठी जो मसाला लागेल त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरा व 1 चमचा साबूत धने आपण घेणार आहोत. त्यानंतर 5 ते 6 पाकळ्या लसूण व 1 तुकडा अद्रक घेणार आहोत. 5-6 हिरव्या मिरच्या मी यात टाकत आहे व हे सगळं आपल्याला अगदी बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पसरट पॅनमध्ये अगदी 1 ते 2 चमचा तेल टाकून आपण घेणार आहोत. त्यात जिरे मोहरीची फोडणी आपल्याला करायची आहे. ही फोडणी छान तडतडल्यानंतर यात आपण 2-3 पानं कढीपत्ता घालून घेणार आहोत व जी पेस्ट आपण दळून घेतलेली आहे ती आपण आता मीडियम फ्लेमवर या पॅनमध्ये परतवून घेणार आहोत. पेस्ट आपल्याला छान परतवून घ्यायची आहे, नाहीतर कच्चा वास आपल्या मसाल्यात येतो. ही 1 ते 2 मिनटं परतून होते. त्यानंतर यात मी 1/2 चमचा हळद घालून घेणार आहे. ती देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर धुवून घेतलेला 2 वाटी वाटाणा मी यात घालणार आहे. वाटाणा देखील आपण 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत. 2-3 मिनटं परतवल्यानंतर यावर मी झाकण ठेवून देणार आहे. पाणी न घालताच याला मीडियम फ्लेमवर आपण 5 मिनटं वाफवणार आहोत. त्यानंतर यात मी चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे व मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता एका साईडला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. त्यानंतर एका परातीत मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात 1 चमचा मीठ, थोडाशा ओवा आपण चुरून घालणार आहोत. गव्हाचं पीठ मी इथे बारीक चाळणीने चाळून घेतलं आहे. अगदी 2 चमचे साजूक तूप यात आपल्याला घालायचं आहे व तूप व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला पुरणपोळीच्या पीठाप्रमाणे मळायचं आहे. छान अगदी मऊसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं आहे. यात अगदी 1 चमचा तेल टाकून पिठाला मी सर्व बाजूने लावून घेणार आहे. यावर एक भांडं ठेवून 20 मिनटं मी हे असंच बाजूला ठेवणार आहे. आता वाटाणे थंड झाले आहेत. हे मिक्सरला 1/2 वाटी आपल्याला दळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकतात मिश्रण कसं झालं आहे. एका भांड्यात हे बाजूला काढून मी ठेवत आहे. 20 मिनटानंतर पुन्हा एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित 2 मिनटं मळून घ्यायचं आहे. अगदी छान पीठ झालेलं आहे. याच्या आपल्याला हव्या असलेल्या साईजच्या लाट्या आपण करून घेणार आहोत. त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ डस्ट करून घेणार आहोत व अगदी लहानशी पुरी आपण याची लाटून घेणार आहोत. जाडसर पुरी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे. त्यानंतर यात आपण बनवून घेतलेलं वाटाण्याचं सारण 2 चमचे मी भरून घेत आहे. सारण भरून घेताना आधी आपण याला करंजीचा आकार देणार आहोत व त्यानंतर या करंजीचा हळूहळू मोदक आपण करून घेणार आहोत. मोदक बनल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला थोडासा पीठ देऊन एक्स्ट्रा असलेलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे व याला हाताने कचोरीप्रमाणे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. हातावरच थोडंसं मी याला वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर कोरड्या पिठात डस्ट करून याला अगदीच हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पुरणपोळी ज्याप्रमाणे आपण हलक्या हाताने लाटतो
तशीच आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. पीठ आपलं छान मुरलं होतं त्यामुळे पराठा बिलकुलच या ठिकाणी फाटणार नाही. छान मी आता पराठा लाटून घेतलेला आहे. तवा देखील बऱ्यापैकी गरम झाला आहे. त्यावर थोडंसं तूप मी पसरवून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी तेल टाकू शकतात. आता पराठा यावर शेकून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे. थोडासा उलटणीने दाबत दाबत हा पराठा आपल्याला शेकायचा आहे. पराठ्यावर ब्राऊन स्पॉट दिसायला लागल्यानंतर यावर आपण साजूक तूप आता सोडणार आहोत. थोडं थोडं साजूक तूप आपल्याला पूर्ण पराठ्यावर पसरवून घ्यायचं आहे व आलटून पालटून हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ज्या लोकांना बटाट्याचा पराठा अलाउड नसतो किंवा वेट लॉसमध्ये बरेच लोक बटाटा अवॉइड करतात, त्या ठिकाणी तुम्ही हा वाटाण्याचा पराठा बनवून खाऊ शकतात. बटाट्याचा पराठा इतकाच छान हा पराठा लागतो. हे पहा, आपला पराठा दोघं बाजूंनी शेकून तयार झाला आहे. सगळे पराठे याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. आता आपण पराठा सर्व करून घेणार आहोत. घरी बनवलेल्या मिरचीच्या लोणच्यासोबत आपण याला सर्व करणार आहोत. तुम्ही देखील हा पराठा बनवून बघा आणि कसा झाला मला कमेंटमधून नक्की कळवा. धन्यवाद.